कोल्हापुरामध्ये बचाव कार्यासंदर्भातली सगळ्यात मोठी बातमी कोल्हापुरात मदत कार्यासाठी लष्कराचं पथक दाखल झालंय मदतीसाठी लष्कराची चार पथक दाखल झाली शिरोळ तालुक्यामध्ये पूरस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे त्यामुळे लष्कराची तुकडी शिरोळ तालुक्यात ठेवण्यात आली आहे मुसळधार पावसामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात अतिशय बिकट स्थिती आहे घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत तर दुर्गम भागात अद्यापही काही लोक अडकल्याची भीती व्यक्त होतीये लष्कराची पथकं आता कोल्हापुरात दाखल झाली आहेत चार पथकं लष्कराची कोल्हापुरात दाखल झालेली आहेत शिरोळ तालुक्यात लष्कराचं पथक ठेवण्यात आलंय केंद्र शासनाला जी राज्य शासनाने विनंती केली होती त्यानुसार केंद्र शासनानं जवळजवळ चार एन डीआरएफ चे टीम्स आज कोल्हापूरसाठी पाठवलेले पाठवलेल्या आहेत दोन विमानं ऑलरेडी लँड झालेले आहेत त्यामध्ये साधारणपणे तीन एन डी आर एफच्या टीम आहेत आणि त्यातल्या काही सांगलीला देखील टीम जाणार आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्या सोबत सोबत आहेत प्रताप कोल्हापुरामध्ये लष्कराच्या चार पथकं दाखल झालेली आहेत आतापर्यंतचा आपला अनुभव बघता मराठा लाइट इन्फंट्रीची पथकं इथे तैनात केली जातात आणि मराठा लाईट इन्फंट्री इकडे दाखल झाल्यावर प्रत्येक वेळी जे संकट असतं त्याच्यावर उत्तम तोडगा काहीतरी काढला जातो अतिशय वेगवान अशा पद्धतीने बचावकार्य केलं जातं हा आत्तापर्यंतचा अनुभव आहे आत्ताची काय स्थिती आहे कुठे कुठे ही पथकं तैनात आहेत कोणती युनिट आली आहेत आपण पाहतो की पाऊसानं उघडीप दिला असली तरी पी परिस्थिती जी आहे ती सुधारलेली नाही पूर परिस्थिती जैसे ते आहे त्याच्यामुळेच आपण पाहतो की जिल्हा प्रशासनानं प्रस्ताव पाठवलेला होता की तात्काळ आमच्याकडे एक लष्कराचं पथक त्याचबरोबर एनडीआरएफ ची पथकं पाठवा त्यानुसार लष्कराचं पथक दाखल झालेलं दा आहे ते शिरोळमध्ये ठेवण्यात आलेलं आहे एनडीआरएफचं चा पथक चार आलेले आहेत त्यापैकी तीन पथकं जे आहेत ते कोल्हापूरसाठी आहेत आणि एक पथक जे आहे ते सांगलीसाठी पाठवण्यात आलेलं आहे एकूणच आपण पाहतो की पाणी जे आहे ते हळूहळू थोडं एक दोन इंचानी कमी होत आहे पण पूर स्थिती जैसे थे आहे त्यामुळं कुठंतरी आपण पाहतो की या ठिकाणी प्रशासनानं सर्व तयारी करून ठेवलेली आहे आणि त्याचबरोबर चिखली आंबेवाडी जे गाव आहेत ते पूर्णपणे पाण्यात बुडालेले आहेत त्या लोकांना काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे आणि त्याचबरोबर आता हे जे पाणी आहे ते पुढच्या बाजूला म्हणजे शिरोळ तालुक्यामध्ये जाऊ शकतं आणि तिथली परिस्थिती जी आहे ती बिकट बनू शकते त्यामुळेच त्या ठिकाणी लष्कराच्या तुकडीला तैनात करण्यात आलेल्या आहेत कारण त्या ठिकाणी आपण पाहतो की अख्ख्या शिरोड तालुक्यातल्या अनेक गावांना वेढा पडतो अद्याप त्या ठिकाणची परिस्थिती चांगली आहे पण वेढा पडल्यानंतर लोकांना कसा हलवायचं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे हातकलंगल्यातल्या का काही गावांमध्ये सध्या पाणी घुसलेलं आहे आणि त्या गावांना अक्षरशः पाण्यानं वेढा दिलेला आहे खर तर आता त्या तुकड्या तिकडे जातील मदत करण्यासाठी पण एकूणच आपण पाहतो की ही पूर परिस्थिती एक दोन इंचानी उतरली उघडीप आहे पण परिस्थिती जशी आहे तशीच त्या आहे त्यामुळं प्रशासनानं गाफिलपणा न ठेवता बडोद्याहून ह्या टीम्स मागवलेल्या आहेत आणि त्या ह्या ज्या टीम्स आहेत त्या डिप्यूट केलेल्या आहेत शिवाजी पुलाजवळ तीन टीम जातील एनडीआरएफच्या आणि एक टीम जी आहे ती आपण पाहतोय शिरोळमध्ये ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे युद्ध पातळीवर ज्या जी काही मदत यंत्रणा आहे ती राबवली जाते खरंतर आतोनात नुकसान झालेलं आहे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर लोकांचा जीव जाऊ नये म्हणून घेतलेली काळजी आहे असं आपल्याला म्हणता येईल निश्चितच प्रताप धन्यवाद तुम्ही आम्हाला माहिती दिली त्याबद्दल एकूणच कोल्हापूरमधल्या पूरस्थितीबाबत आता युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे एफच्या टीम आल्या त्याचबरोबर लष्कराच्या चार टीम सुद्धा कोल्हापुरात दाखल झाल्या आहेत शिरोळमध्ये तुर्तास या टीम ठेवण्यात आल्या आहेत प्रताप धन्यवाद तुम्ही आम्हाला ही सगळी माहिती दिली त्याबद्दल तुमच्याकडून वेळोवेळी आपण माहिती घेत राहूया लाल मातीतली कुस्ती म्हणजे